आपल्याला उत्सुकता लागली असेल की आपण आतापर्यंत काही देखावे पाहिलेले आहेत, काही सजावट अशी चांगल्या पद्धतीने केलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे रसाळ कुटुंबीय हे काहीतरी वेगळं करत असतात आणि त्या कुटुंबासोबत आपण आहोत हे त्यांनी आपण पाहिलं असेल की आताच जीवन कशा पद्धतीनं जीवन जगत असतात त्या पद्धतीने या ठिकाणी रिलॅक्स लाईफ दाखवलेली आहे. ते झाडाखाली या ठिकाणी बसलेले आहेत. घर कसं सुंदर आहे त्या पद्धतीने या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि ज्यावेळी परमार्थामध्ये श्रीकृष्ण ज्यावेळी कसं जीवन होतं, कारण आपण पाहता त्या ठिकाणी झाड आहे, पशुपक्षी आहेत आणि कृष्ण आत्ता मला वाटतं दूध सर्वजण डेअरीला घालतात त्यावेळी, कारण घरातली मुलं असतील हे त्या ठिकाणी लोणी खात असतील किंवा त्या ठिकाणी नांदत होते आणि चांगल्या पद्धतीनं ते एक जीवन नॅचरल पद्धतीनं त्या ठिकाणी जगलं जात होतं. परंतु आता या मोबाईलच्या जमान्यात, कारण या युगामध्ये पक्षी आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाहीत, दोन चार दिवस तुम्ही याला डेकोरेशन करण्यासाठी घातले असते आणि ही संकल्पना चांगली मांडलेली आहे, तर ती आपल्या संकल्पना कशी असू? सर्वप्रथम सर्वांना महालक्ष्मीच्या गौरी गणपतीच्या अरसाळ परिवाराच्या वतीने हार्दिकाच्या शुभेच्छा. महालक्ष्मीच्या निमित्तानं आम्ही दरवर्षी 8 दिवस पूर्वीची अशी तयारी करतो, फराळ असू द्या, डेकोरेशन असू द्या, सर्व एकत्र मिळून याची तयारी करतो. बाहेरवाशी आणि सासरवाशींसाठी हा सण म्हणजे आनंदोत्सव आहे, मग त्या निमित्तानं संवासनाचं वाण, सुवासनेचं वाण या वर्षी देखाव आम्ही केलेला आहे. शेवटी जाताना एवढंच म्हणत, गौराई माझी लाडाची लाडाची ग, गौराई माझी लाडाची लाडाची ग, काय केली नारळाच्या बनीन गिरजा खेळया गुतली, गिरजा खेळया गुतली, बनू बंधुंडील नाही गिरजा सापडली, नाही गिरजा सापडली, गौराई माझी सुनन गिरजा माझी काय केली, गिरजा माझी काय केली, एलदोड्याच्या बनीन गिरजा खेळया गुतली, गिरजा खेळया गुतली, बनू बंधुंडील नाही गिरजा सापडली, नाही गिरजा सापडली, गौराई माझी सुनन गिरजा माझी काय केली, गिरजा माझी काय केली, खारकाच्या बनीन गिरजा खेळया गुतली, गिरजा खेळया गुतली,